नमस्कार, मी रिंकू पांतावणे, V24 मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघूयात वृत्त सविस्तर. चिमूर तालुक्यातील ताडोबा कोर व बफर झोनजवळ असलेल्या सातारा शेतशिवारातील जंगलामध्ये एक महिला तेंदूपत्ता तोडण्याकरिता गेली असताना दबा धरून बसलेल्या वाघाने सकाळी 6:30 अचानक केलेल्या हल्ल्यात लीलाबाई चंद्रभान जीवतोडे वय 63 वर्ष राहणार कोलारा ही महिला जागीच ठार झाली. यापूर्वी याच परिसरातील ही चौथी घटना आहे. गावाला जंगल लागून असल्याने वाघासह इतरही वन्य प्राणी या भागात नेहमीच वावरत असतात. सदर महिला आपल्या कुटुंबाचे पालन पोषण बोल मजुरी करून करायची. यापूर्वी कोलारा येथील शेतकरी व महिलेला सातारा येथील महिलेला वाघाने ठार मारले होते, त्यामुळे परिसरातील जनता वाघाच्या दहशतीमध्ये वावरताना दिसत आहे. शवविच्छेदन करण्याकरिता मृतदेह चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी, कोडापे वनपाल, नवघरे वनरक्षक, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. V24 आकाश नामेवार, चंद्रपूर. कोरोनाच्या महामारीने संचारबंदीच्या काळात देशभरात लाखो मजूर कामगारांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना अन्नासाठी दाही दिशा वणवण भटकावे लागत आहे. एवढे होऊनही सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पंतप्रधानाला दिलेल्या निवेदनात मजुरांसाठी 17 मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिले. खायला अन्न नाही, घरापर्यंत पोहोचण्यासाठी पैसे नाही, कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा हे मजूर कामगारांसाठी मोठे आव्हानच आहे. पंतप्रधानांनी 20 लाख कोटी रुपयाची तशी घोषणा आणि अर्थमंत्री याकडून त्यांचे दिले जाणारे विवरण ही केवळ राजकीय बोलबच्चन आहे. सरकारच्या नव उदारमतवादी धोरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था आजारी पडत असून दबघाईस पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटाने आणखीन भर घातली आहे. अशा परिस्थितीत लोकांना असहाय आणि हताश वाटू नये यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्र सरकारच्या या निष्ठुरतेविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मंगळवारला स्थलांतरित मजुरांच्या मागण्या घेऊन भद्रावती येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. 19/5/2020 भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी आंदोलन आज संपूर्ण देशामध्ये होत आहेत. महामारी COVID-19 महामारी या निमित्तानं आज आपण सर्व ग्रस्त आहोत. त्यापूर्वी सर्व डॉक्टरांचे प्रयत्न, विज्ञानाचे प्रयत्न चालूच आहे आणि आपण जनतेनेसुद्धा याचा सहभाग देऊन आपण सोशल डिस्टन्सचा आपण यामुळे आपण काळजी घेत आहोत. सर्वांनी याची दक्षता घ्यावी आणि आज आमच्या कम्युनिस्ट पक्षातर्फे ऑल इंडियाचा आज स्ट्राईक धरणा निदर्शने आहे. हा संपूर्ण देशात चालू आहे, त्यातला भाग म्हणून आम्ही भद्रावती शाखेच्या वतीनं आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये काही नॅशनल मागण्या आहे, स्टेटच्या आहे, काही स्थानिक मागण्या आहे. नॅशनल मागण्या अशा होत्या की मी बाहेर राज्यातून परप्रांतीचे मजूर कामगार लोक आपल्या पैदल जात आहे किंवा याच्या जात आहे, त्यांना सुविधा करून द्यावी, अन्नाची आणि पाण्याची आणि त्यांना जाणे येणे करण्याचा रेल्वे बसची व्यवस्था करून द्यावी त्यांच्या मजुरांसाठी, आणि जे रेशन कार्डधारक आहे त्यांना बरोबर अन्न पुरवठा करण्यात यावा. या आपल्या रेशन कार्डमध्ये कंट्रोलमध्ये फक्त गहू आणि तांदूळ मिळतात, त्याच्यासोबतच साखर, तिखट, मीठ, तेलसुद्धा या गरिबांना आणि जे जीवनावश्यक वस्तू आहे तेसुद्धा देण्यात यावं. कारण तर ह्या महामारीमध्ये पूर्ण सगळे उपास महामारीपेक्षा कोरोनाच्या महामारीपेक्षा जास्त लोक उपाशी आणि आहकारमुळे जास्त मरण पावत आहे. महामारी कमी आणि त्या अति याच्यामुळं जास्त लोकांचं मरण होत आहे. त्यामुळं आमची अशी मागणी आहे कम्युनिस्ट पार्टीची की हा आमच्या आजचं पंतप्रधानांना निवेदन आपल्या तहसीलमार्फत पोहोचावं आणि महाराष्ट्र सरकारलासुद्धा पोहोचावं याकरता मी आज निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये आपल्या काही जे किराणा दुकानं होते व्यावसायिक किंवा छोटे मोठे व्यावसायिक आहे जे आजपर्यंत बंद होते त्यांचे करसुद्धा माफ करण्यात यावे आणि इलेक्ट्रिक बिल जे आहे घरगुती आणि शेतीचे जे आलेले आहे तेसुद्धा माफ करण्यात यावे असे आमचे इतर असे 19-20 निवेदन आहे. त्या पद्धतीने आम्ही आज निवेदन दिलं आणि आज आमचा धरणा कार्यक्रम शांततेत सुव्यवस्था पालन करून आम्ही शांततेत पार पाडला. V24 जावेद शेख, भद्रावती. आज संपूर्ण जगाबरोबर देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा कोरोना व्हायरस पसरलेला आहे. महाराष्ट्र COVID-19 विरोधात लढा देत आहे, तरी पण सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू यामध्ये दुर्दैवाने महाराष्ट्र क्रमांक 1 वर पोहोचलेला आहे. COVID-19 विरोधात केंद्र सरकारने ज्या उपाययोजना आखून दिल्या ते पूर्णपणे लागू केलेलं नाही, ज्यामुळे आज महाराष्ट्राची स्थिती बिकट होत चाललेली आहे. यावरही राज्य शासनाने एकही रुपयाचे पॅकेज जाहीर केलेले नाही. राज्यात PPE किट्स उपलब्ध नाही. विलगीकरण केंद्राची स्थिती दयनीय दिसून येत आहे. तिथे जेवण, पाणी तसेच इतर सुविधा दिसून येत नाही.
कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव पाहता सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरून स्वगावी आलेल्यांना वैद्यकीय तपासणी करून 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी करीत भाजपा देवरीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी तहसीलदार देवरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय पुराप, देवरी भाजपा अध्यक्ष अनिल येरणे, प्रमोद संगीडवार, संतोष तिवारी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. आज संपूर्ण देशामध्ये कोरोनाने ग्रासलेला आहे आणि प्रत्येक राज्यातून लोक आज आपापल्या गावी जाण्यासाठी पायी निघालेले आहेत आणि त्याच्यामुळे शासनानं त्यांच्यासाठी स्वतंत्र ट्रेनची व्यवस्था करावी, बसेसची व्यवस्था करावी, जेणेकरून ते आपल्या परिवारापर्यंत सुखरूप पोहोचू शकतील. आणि म्हणून त्यासाठी आम्ही एक निवेदन देतो आहोत, खऱ्या अर्थाने आज कोरोनाच्या नावावर मोठ्या प्रमाणात राजकारण केले जातो आहे. राजकारण होऊ नये, लोकांना त्याचा अधिकार मिळाला पाहिजे, अन्नधान्य व्यवस्थित मिळालं पाहिजे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक कुटुंबाला अन्नधान्य देण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, परंतु काही लोक जाणूनबुजून काही लोकांना त्याचा फायदा मिळून नाही राहिलेला आहे आणि म्हणून ते सर्वांना त्याचा फायदा मिळावा याच्यासाठी आम्ही आज तहसील ऑफिस देवरीला आलेलो आहोत. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, याच्यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावा, अनेकांच्या हाताला काम नाही आणि म्हणून एमआरएजीचे कामं मोठ्या प्रमाणात सुरू व्हावे, लोकांना त्याचा फायदा मिळावा, जेणेकरून जे लोक आज जे घरात आहेत ज्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहोत. दुसरं, देवरी तालुका हे नॅशनल हायवे 6 आहे आणि मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून येणं जाणं लोकांचं सुरू आहे आणि कोरोनाचं प्रमाण वाढू नये त्याच्यावर प्रतिबंध प्रशासनानं करावी या दृष्टिकोनातून तहसीलदारांना तशा प्रकारे आम्ही निवेदन केलेलं आहे. जे लोक बाहेरून आलेले आहेत गावात त्यांची व्यवस्थित चाचणी होऊन नाही राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे व्यवस्थित तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करून नंतर मात्र घरी त्यांना सुखरूप न्यायला पाहिजे, परंतु तसा होऊन नाही राहिलेला आहे. आज मोठ्या प्रमाणात घरकुलाचे काम सुरू आहेत पण रेती अभावी अनेकांना घरकुलाचे काम करता येऊन नाही राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचंही काम मोठ्या प्रमाणात व्हावं अशा प्रकारचं निवेदन आज देण्यात आलेलं आहे. 24 तासकरिता शाहिद पठाण, गोंदिया. वरुळ येथून 5 किलोमीटर अंतरावरील तुराना मार्गावर असलेल्या 400 ते 220 केव्ही उपकेंद्राला 20 मे दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग कशाने लागली हे कळण्यास मार्ग नाही, परंतु परिसरात जागोजागी वाळलेला कचरा व्यापलेला असल्याने घर्षणाने आग लागल्याचा अंदाज प्रथमदर्शनी व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण करण्यात आले. वरुरा करंजी मार्गावर महापारेषण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे 400 ते 220 केव्ही उपकेंद्र 20 ते 25 एकर जागेत स्थापित करण्यात आले असून तिथूनच महाराष्ट्रातील इतर शहरात विद्युत पुरवठा केला जातो. विद्युत पुरवठा संबंधात ही कंपनी अग्रेसर असली तरी परिसरातील देखभालीसाठी वरिष्ठांकडून किंवा काम दिलेल्या संबंधित ठेकेदाराकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचे कळत आहे. विद्युत केंद्राच्या परिसरात कचरा दिसून येतो. कचऱ्याचे निवारण करण्यासाठी कुठलीही पावले संबंधितांकडून उचलल्या गेली नसल्याने पावसाळ्यात लागलेले गवत सुका कचरा उन्हाळ्यात सुकून गेल्याने उन्हाळ्यात आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. त्यात विद्युत वितरण कंपनीने याबाबत अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता असताना याबाबत पावले उचलल्या गेली नाही, त्यामुळे आग लागल्याने वेगवेगळी तर्कवितर्क लावण्यात येत आहे. ही आग लागली की लावल्या गेली अशी चर्चा रंगत आहे. महापारेषण महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित 400 ते 220 केव्ही वरुरा उपकेंद्रामध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याने अग्निशामक दलाला एक फेरी झाल्यानंतर मधुकर आवारी या शेतकऱ्याकडून पाणी विकत घेऊन आग विझवावी लागली. आग आटोक्यात आणल्याने मोठी वित्तहानी टळली. जर आग आटोक्यात आली नसती तर पूर्ण परिसर जळून खाख झाला असता आणि अनेक गावांना अंधारात राहावे लागले असते. 24 तासकरिता सारथी ठाकूर, वरुरा, चंद्रपूर. भंडारा वन्य परिक्षेत्र अंतर्गत कोका वन्यजीव अभयारण्य जवळ असलेल्या चितापूर गावाजवळील प्रकाश कुसराम याच्या शेतात कठडे नसलेल्या विहिरीत पाण्याच्या शोधात आलेला बिबट पडल्याची घटना घडली आहे.
शेतकऱ्याला ही बाब समजता याची माहिती लगेच भंडारा विभागाला देण्यात आली असून वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचत अखेर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला वाचविण्यास भंडारा वन विभागाच्या रेस्क्यू टीमला यश मिळाले असून विहिरी बाहेर काढत बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले आहे। बिबट्याची वैद्यकीय तपासणी करत बिबट्याला कोका वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले। कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असल्यामुळे लोकांचा वावर कमी झाल्याने वन्य प्राण्यांचा वावर मानव वस्तीकडे वाढला आहे। पाणी पडल्याची माहिती काल वन परिषदेला मिळाली। त्या अनुषंगाने भंडारा वन परिषदेचे आर्यात प्रकल्पी त्या ठिकाणी दाखल झालो। विहिरीत बिबट पडलेले असल्याचे दिसले। तसेच लोकांनी पण ते बिबट बघण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्याला नियंत्रित करण्यासाठी पोलीस विभागाच्या सहकार्याने गर्दीभूत केली। तसेच आरोग्य पथकाने घटनास्थळी मोठ्या शिबंदीने त्या बिबट्याला बाहेर काढले होते। त्यामध्ये जे बंद केले त्याची वैद्यकीय तपासणी लागलीचे पशुपालन वैद्यकीय अधिकारीशी हनुमंत बडके सरांनी केली। ते त्याचे डिपेंड सुखरूप असल्यामुळे त्याला संध्याकाळी गोपालगंजच्या जंगलामध्ये सोडण्यात आले। चोवीस तास करिता शाहिद पठाण गोंदिया। सिंदीवाही तालुक्यात शेकडोच्या वर पांठेला व्यावसायिक असून बहुतांश तरुण सुशिक्षित बेरोजगार असून आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे। तालुक्यात कुठलेच कारखाने व रोजगाराची व्यवस्था नसल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता कमी लागत असलेला व्यवसाय असल्यामुळे बरेच तरुण हा व्यवसाय करीत आहेत। सकाळी सामान घेणे, दिवसभर व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हा नित्यक्रम होता, परंतु कोरोना विषाणूमुळे व शासन निर्णयामुळे इतर व्यवसायाबरोबर हा व्यवसाय बंद पडला। परंतु इतर व्यवसाय सुरू झाले असून पानठेला व्यवसाय बंद पडलेला असल्यामुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून आम्हालाही व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी याकरिता पानठेला चालक मालक संघटनेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे। चोवीस तासकरिता आकाश नामेवार चंद्रपूर। नुकताच ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्याने कारंजा तालुक्यातील गावागावात वेगवेगळ्या प्रकारे कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहे। त्यातच तालुक्यातील ठाणेगाव येथे गावबंदी व कोरोना जनजागृतीसाठी एरवी शेतात लावण्यात येणारे बुजगावण्याचा वापर गावात करण्यात येत आहे। रात्री गावात शिरणारे अनोळखी व्यक्तींना मात्र गावात चौकीदार उभा आहे की काय असा भास होतो, त्यामुळे कोणताही अनोळखी व्यक्ती गावामध्ये प्रवेश करत नाही। या उपक्रमाची चर्चा कारंजा तालुक्यामध्ये होत आहे। चोवीस तास करिता राजेंद्र खंडारे आष्टी वर्धा। मराठी बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तोपर्यंत बघत रहा चोवीस तास। नमस्कार।